आपल्या शैक्षणिक पुरतच आपण या पुस्तकापुरतं अडकून राहू नका. आजचं हे तंत्रयुग आहे. विद्यार्थी तंत्रज्ञानामध्ये तुम्ही मोबाईल सहज हाताळता, तर या युगामध्ये संगणक प्रत्येकाला हाताळता आलं पाहिजे. आणि हे जे सामान्य ज्ञान आहे, सामान्य ज्ञान वर्तमानपत्र टी व्ही या माध्यमातून आपण सामान्य ज्ञान घेतलं पाहिजे. फक्त पुस्तकावर आणि आपल्या अभ्यासक्रमावर अवलंबून न राहता त्या जगाचं क्षेत्र फार विस्तारित झालेलं आहे. तर आपल्याला ह्या प्रत्येक गोष्टी जेव्हा शिकायच्या असतात, यासाठी आपल्याला वाचन आणि या तंत्रयुगामध्ये त्या ज्या गोष्टी आहेत आपल्या प्रत्येक गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे. यासाठी आपल्याला संदेश देतो की सतत वाचन मनन चिंतन आणि कॅम्प्युटरचं युग असल्यामुळं कॅम्प्युटरचं जे बेसिक नॉलेज जे आहे NSCIT पूर्वीचं ते नॉलेज आपल्याला सहज हाताळता आलं पाहिजे. आणि आता बऱ्याचशा गोष्टी यूट्यूब आहे, या माध्यमातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मिळतात. तर विद्यार्थ्यांनी मोबाईलवर फक्त गेम न खेळता आपण बऱ्याचशा गोष्टी सर्च करून या जगाच्या विस्तारित रूपाची आपल्याला संपूर्ण माहिती आपल्याला मिळू शकते. यासाठी विद्यार्थ्यांनी आपण मोबाईलचा योग्य वापर करा आणि जागतिक माहिती आपण मिळवा. ही हा तुम्हाला माझा संदेश आहे. खूप काही सांगितलं त्याबद्दल तुम्ही खूप धन्यवाद.